नमस्कार मित्रांनो, मी अनिल उपकाटे माझ्या यूट्यूब चॅनल राज एज्युकेशन मध्ये आपलं सर्वांचं स्वागत करतो। आज आपण बघणार आहोत हॉस्पिटल मधील ऑक्सिजन मॅन्युफोल्ड सिस्टीम आणि या ऑक्सिजन मॅन्युफोल्ड सिस्टीम मधील होणाऱ्या लीकेजमुळे दवाखान्यात घडणाऱ्या आगीच्या दुर्घटना आणि त्यामुळे होणारी जीवितहानी कशी टाळता येईल, यावर उपाययोजना काय आणि त्यावरील कारणे कोणती, हे या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत। मेडिकल गॅस पाईप सिस्टीम म्हणजेच MGPS मध्ये ऑक्सिजन मॅन्युफॅक्चरिंग सिस्टीम वापरली जाते आणि जे छोटे हॉस्पिटल आहे त्या छोट्या हॉस्पिटलमध्ये जम्बो सिलेंडरच्या साह्यानेच म्हणजे कॉम्प्रेस केलेला ऑक्सिजन गॅसच्या साह्याने दवाखान्यातील जे रुग्ण आहेत त्या दवाखान्यातील रुग्णांना ऑक्सिजन पुरवठा केला जातो। तर सर्वप्रथम आपण बघूया ऑक्सिजन मॅन्युफोल्ड सिस्टीम जे म्हणजे काय। तर जेव्हा मागणी जास्त असेल आणि तेव्हा अनेक सिलेंडर एकत्र जोडल्या जातात त्यालाच मॅन्युफोल्ड सिस्टीम असं म्हटलं जाते। आणि या मॅन्युफोल्ड सिस्टीममध्ये सर्वसाधारण दोन बँक असतात, आकृतीत दाखवल्याप्रमाणे एक लेफ्ट बँक आणि एक दुसरी राईट बँक। यामध्ये एक बँक राखून ठेवलेली असते आणि त्यावेळी दुसरी उपयोगात आणली जाते। ही बँक उपयोगात आणत असताना या मॅन्युफोल्ड सिस्टीमजवळ काय असायला पाहिजे काय नसायला पाहिजे, तर ऑक्सिजन मॅन्युफोल्ड सिस्टीमच्या शेजारी रेफ्रिजरेटर, AC, हीटिंग एलिमेंट, ओपन लाईव्ह इलेक्ट्रिक वायर, जनरेटर इत्यादी नसावेत। ऑक्सिजन मॅन्युफोल्ड सिस्टीममध्ये सिलेंडर कनेक्शनला नियमित सोप टेस्टने लिकेजची तपासणी करावी। जे प्रेशर रेग्युलेटर असतील, होसपाईप असतील, त्याची नियमित सोप टेस्टने तपासणी करणं गरजेचं आहे। या आकृतीत दाखवल्याप्रमाणे होस कनेक्टर जे ओपन एंडेड असतात सिलेंडरचा वापर केल्यानंतर त्याला इन्सुलेशन टेपने होस पाईप कनेक्शनचे जे ओपन एंड आहेत ते ओपन एंड इन्सुलेशन टेपने बंद करून ठेवावे, जेणेकरून त्यामध्ये धुळीचे कण इत्यादी जाऊ नये। सिलेंडर हे नेहमी अपराईट पद्धतीने म्हणजेच उभ्या स्थितीमध्ये भरलेले ऑक्सिजन सिलेंडर ठेवावे, ही पद्धती योग्य पद्धती आहे। सिलेंडरला योग्य मापाचा स्पॅनर, तो डबल एंडेड स्पॅनर असेल किंवा ॲडजस्टेबल स्पॅनर असेल, तो योग्य मापाचा वापरावा। त्याला योग्य प्रेशर द्यावं जेणेकरून त्यावर वॉल्वर प्रेशर येणार नाही। आकृतीत दाखवल्याप्रमाणे योग्य मापाचे सिलेंडर की वापरावे, जेणेकरून ऑन ऑफ करत असताना त्या वॉल्वर अननेसेसरी स्ट्रेन येणार नाही। त्याकरता योग्य मापाची सिलेंडर की वापरावी आणि त्या मॅन्युफोल्ड सिस्टीमजवळच ह्या सर्व वस्तू नियमित ठेवाव्यात, इतरत्र कुठेही ठेवू नये। ऑक्सिजन सिलेंडरमधील ऑक्सिजन गॅस संपण्यापूर्वी अलाराम सिस्टीम असायला हवी आणि ती वार्डमध्ये, ICU मध्ये आणि जिथं सिलेंडर ठेवलेले आहेत, मॅन्युफोल्ड सिस्टीम जिथं आहे तिथे ती असणं गरजेचं आहे, जेणेकरून माणसाच्या हातून ज्या होणाऱ्या चुका आणि त्यामुळे होणाऱ्या दुर्घटना टाळता येईल। बऱ्याचदा ह्याच गोष्टी कारणीभूत ठरतात दुर्घटना घडण्यासाठी। ऑक्सिजन मॅन्युफोल्ड सिस्टीमच्या जवळपास सहजरित्या पोहोचेल अशा ठिकाणी योग्य प्रकारचा फायर एक्सटिंग्विशर रिफिलिंग केलेला असावा आणि तो सहजरित्या हात पोहोचेल अशा ठिकाणी असावा। सोबतच दवाखान्यातील संपूर्ण स्टाफ आणि मॅन्युफोल्ड सिस्टीम सांभाळणारा, त्याची देखरेख करणारा तंत्रज्ञ हा प्रशिक्षित असावा आणि स्टाफला जे संपूर्ण सुरक्षेची फायर एक्सटिंग्विशरची यंत्रणा आहे कशी हाताळावायची याचं प्रशिक्षणसुद्धा
द्यायला पाहिजे, नियमित द्यायला पाहिजे आणि त्याचं मॉनिटरिंग व्हायला पाहिजे नियमित, जेणेकरून ज्याही दुर्घटना होतात त्या दुर्घटना टाळता येतील. जे रेग्युलेटर असतात ते रेग्युलेटरसुद्धा योग्य प्रिसाईज इन्स्ट्रुमेंटचे योग्य मापाचे आणि त्याची नियमित देखभाल झालेली असावी. जे सप्लायर आहेत ते सप्लायर ऑक्सिजन सिलेंडरला नेहमी हायड्रॉलिक वॉटर टेस्टच्या साह्याने टेस्ट करतात की नाही याचीसुद्धा मेडिकल प्रशासनाने त्याची दखल घ्यावी आणि त्याच्या नोंदी ठेवाव्या. अशा पद्धतीने ऑक्सिजन मॅनिफोल्ड सिस्टीम जी कार्यरत असते आणि ती कार्यरत असताना आयसीयूमध्ये एखादा पेशंट असेल आणि या सिस्टीममध्ये जर काही बिघाड झाली तर त्यामुळे त्याच्या जीवितला धोका होऊ नये यासाठी स्टँडबाय दुसरा एक पॅरेललमध्ये ऑक्सिजन सिलेंडरची मॅन्युफोल्ड सिस्टीमजवळ यंत्रणा असावी. आयसीयूमध्ये वार्डमध्ये एअर कन्सन्ट्रेशन मशीन आणि ऑक्सिजन सिलेंडरद्वारे रुग्णाला देणे जाणारे एक काही वेगळे सिलेंडरसुद्धा नियमित असायला पाहिजेत, भरलेले असायला पाहिजेत आणि त्यामध्ये सुद्धा कुठेही लिकेज असणार नाही याची खात्री करून घेणं गरजेचं आहे. तर या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला ऑक्सिजन मॅन्युफोल्ड सिस्टीम जे छोट्या दवाखान्यामध्ये काय असते आणि त्या पद्धतीनं कशा पद्धतीनं कार्य केले जाते हे सांगण्याचा प्रयत्न केला. हा व्हिडिओ जर आपल्याला आवडल्यास याला लाईक आणि शेअर जरूर करा. धन्यवाद.